सांगायला पाहिजे सुरुवातीला आम्ही तिकडल्यापासून सुरुवात केली की सुरुवातीला थोडंसं ओंकार म्हणे किंवा जी आपली प्रार्थना आहे त्या पद्धतीची प्रार्थना, त्यानंतर त्या सूर्यनमस्कार कार्यक्रम 15, त्यानंतर खूप आसनं आहेत जवळजवळ लागतो, पण त्यातले म्हणजे बैठक स्थिती कुठली असणं, दंड स्थिती कुठली असणं, त्यानंतर शयनस्थिती कुठली असणं, विपरीशयन, ह्या चार स्थितीमध्ये सगळे आसनं असतात. तर प्रत्येकातले चार चार जी जमतील त्या पद्धतीने करावी. हे आसनं झाल्यानंतर थोडंसं एक प्राणायामाकडे वळतो माणूस, शुद्धीसाठी कपाल भाती पहिल्यांदा म्हणजे साफ होण्यासाठी फास्ट, त्यानंतर अनुलोम शिव सिंपल, मग ब्राह्मरी आणि मग थोडंसं मेडिटेशनकडे आपण वळू शकतो, शांत वगैरे बाकीच्या अशा पद्धतीने आपण मेडिटेशन वेगळ्या प्रकारे करू शकतो. थोडंसं सांगितलं मेडिटेशनमध्ये नमाज होतं किंवा इतर प्रत्येक आपापल्या निसर्गमध्ये वेगळ्या गोष्टी, त्यात आम्ही प्रत्येक सांगण्याचा प्रयत्न केला म्हणजे कुठल्या ह्यानी मग काय होऊ शकतं हे थोडंसं राजू मेडिटेशन काय नेमकं थोडक्यात ही माहिती राजू मेडिटेशन.